नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे। तुम्ही पाहता चॅनल कृषितंत्र। कृषितंत्राच्या बाजार भाव या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आमच्या बाजार भाव या कार्यक्रमामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या मालाला नेमका काय भाव चाललेला आहे हे सविस्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। प्रत्येक बाजार समितीमध्ये रोज कुठे ना कुठे वाढ तर कुठे काही बाजार समितीमध्ये आपल्याला दरामध्ये घट होताना दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात आज सोयाबीन बाजार भाव नेमका कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चाललेला आहे। आज पाहायला आपल्याला मिळेल की बऱ्याचशा बाजार समितीमध्ये मोठी घट बाजारभावामध्ये झाल्याची दिसून येते। ज्यामध्ये हिंगोली बाजार समितीमध्ये जर आपण पाहिलं तर 860 क्विंटलची आवक झाली आणि इथे आपण पाहू शकता कमाल दर हा 7,250 फक्त लागला। सर्वसाधारणपणे 7,050 ते 7,030 रुपयाने सोयाबीनची खरेदी झाल्याचं या बाजार समितीमध्ये दिसते। कोपरगाव बाजार समितीमध्ये आपण पाहू शकता इथे 191 क्विंटलची आवक झाली, इथे देखील 7,255 रुपये हा जास्तीत जास्त दर लागला। तर सर्वसाधारण भाव आपण पाहू शकता 7,180, म्हणजे या देखील बाजार समितीमध्ये घट झाल्याचं आपल्याला दिसून येते। सोलापूर बाजार समितीमध्ये मोठी घट सोयाबीनच्या भावामध्ये झाल्याचं दिसून येते। इथे 4 क्विंटलची आवक झाली आणि दर मात्र खूपच कोसळलेला आहे। 7,000 हा जास्तीत जास्त दर लागला। किमान दर आपण इथे पाहू शकता 7,000 दाखवत असलं तरी 6,500 अशा भावाने इथे खरेदी करण्यात आली। अमरावती बाजार समितीमध्ये आवक खूप मोठ्या प्रमाणात झाली, जिथे आपण पाहू शकता 2,952 क्विंटलची आवक झाली असली तरी इथे देखील कमाल दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता 7,230 हा जास्तीत जास्त दर लागला। तर सर्वसाधारण भावामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे। तुळजापूर बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 150 क्विंटलची आवक झाली, या देखील बाजार समितीमध्ये आज मोठी घट झाली। इथे जास्तीत जास्त जर दर पाहिला तर 7,100 आणि सर्वसाधारणपणे 6,500 ते 7,000 अशा पद्धतीने सोयाबीनची खरेदी करण्यात आली। धुळे बाजार समितीमध्ये आवक झाली 4 क्विंटलची, इथे तर भाव हा 7,000 खाली गेलेला आपल्याला दिसून येते। कमाल दर आपण या बाजार समितीमध्ये पाहिला तर 6,740 आणि सर्वसाधारणपणे 6,000-6,500 सोयाबीनची खरेदी धुळे बाजार समितीमध्ये करण्यात आली। उदगीर बाजार समितीमध्ये आवक खूप जास्त झाली, ज्याप्रमाणे 3,341 क्विंटल आवक झाली असली तरी कमाल दरामध्ये घसरण झाली। इथे आपण पाहू शकता 7,220 असा जास्तीत जास्त दर लागला। तर 7,100 रुपयाने सर्वसाधारणपणे खरेदी झाल्याचे या बाजार समितीमध्ये दिसून येते। कारंजा बाजार समितीमध्ये चांगलीच आवक झाली, 3,500 क्विंटलची आवक झाली असली तरी कमाल दर आपण या बाजार समितीचा पाहू शकता, इथे देखील आज मोठी घसरण झाली। 7,240 हा कमाल दर आहे। काल आणि परवा जर आपण पाहिला तर 7,400 या बाजार समितीचा जास्तीत जास्त दर होता। माजलगाव बाजार समितीमध्ये 361 क्विंटलची आवक झाली आणि इथे देखील आपण पाहू शकता कमाल दरामध्ये मोठी घसरण झाली। 7,040 हा जास्तीत जास्त दर लागला। तर सर्वसाधारणपणे 6,500 ते 6,900 असा जास्तीत जास्त किंवा सर्वसाधारण दर आपण लागल्याचे पाहू शकतो। राहुरी वांबोरी बाजार समितीमध्ये 34 क्विंटलची आवक झाली, इथे देखील बाजार भावामध्ये मोठी घट झाली। उद्या नेमकं काय होणार आहे हे आपण पाहूयात, मात्र 7,025 हा जास्तीत जास्त दर राहुरी वांबोरी येथे लागण्यात आलेला आहे। सर्वसाधारण दर 6,900 या बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला। तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच आजचा बाजार भाव कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल। असेच नवनवीन कार्यक्रम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन असतो। विविध कार्यक्रम येतात, नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि बाजूला जी घंटी दिसत आहे ती देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन कार्यक्रम तुम्हाला योग्य वेळेला पाहता येतील। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये।